नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण सिंपल आणि सोबर असा एक केक बघणार आहोत. या केकमध्ये मी बटरस्कॉच फ्लेवर देणार आहे. खूपच सोप्या पद्धतीने पण दिसायला खूपच अट्रॅक्टिव्ह असा हा केक आज आपण डिटेलमध्ये शिकणार आहोत. तर आजचा हा केक कसा वाटत आहे कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की कळवा, आणि अजून कुठले केक्स तुम्हाला शिकायला आवडतील हे सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तर चला हा केक आपण बनवायला सुरुवात करूया. त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा भेट दिलेली असेल तर सबस्क्राईब करा, सोबत दिलेल्या बेल आयकॉनच्या ऑल या बटनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या रेसिपीजचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर ऑटोमॅटिकली येत राहील. तर केक बनवण्यासाठी इथे मी हा 1 किलोचा केक आहे, तर इथे मी 8 इंचाचं व्हॅनिला प्रीमिक्सपासनं केक रेडी करून घेतलेला आहे. आता या केकला आपल्याला 3 लेअरमध्ये डिवाइड करून घ्यायचं आहे. तर मी एका सुरीचा वापर करून आधी केकला 3 लेअरमध्ये मार्किंग करून घेते. आपल्याला कापायचं नाही आहे, फक्त इथे मार्किंग करून घ्यायचं आहे. आता मार्किंग झाल्यानंतर आपल्या घरात जो नॉर्मल धागा असतो जो आपण कपडे शिवण्यासाठी वापरतो, तो धागा जिथनं मार्किंग केला आहे तिथनं आत टाकायचा आणि क्रॉस करून ओढून घ्यायचा. परत तीच प्रोसेस आपल्याला रिपीट करायची आहे. जिथनं आपण मार्किंग केली तिथनं धागा आत टाकायचा आहे आणि क्रॉस करून तो धागा ओढून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने आपण आपला केक इझिली आणि इक्वल लेअर्समध्ये डिवाइड करून घ्यायचा आहे. तर आता केकला फ्लेवरिंग देण्यासाठी म्हणजेच बटरस्कॉच फ्लेवरची आपण क्रीम रेडी करून घेणार आहोत. तर मी इनसाईड लेअरला जेवढी क्रीम लागते तेवढी क्रीम इथे साधारण घेतली आहे, 1 कप तुम्ही म्हणू शकता. आणि यामध्ये 3 ते 4 चमचे आपल्याला बटरस्कॉच फ्लेवरचा क्रश घालायचा आहे. हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि हा आता आपण साईडला ठेवून देऊया. तर केकचं बोर्ड घ्यायचं आहे. केकच्या बोर्डला आपण हलकीशी क्रीम लावणार आहोत म्हणजे केक आपला हलणार नाही. आता या केकला आपल्याला साखर पाण्याने सोक करून घ्यायचं आहे. तर साखर पाण्यासाठी मी 1 वाटी पाण्यासाठी 2 चमचे साखर असं हे मिश्रण तयार केलेलं आहे, आणि या मिश्रणाने आपण आपला केक सोक करून घ्यायचा आहे. आणि जी बटरस्कॉच फ्लेवरची आपण क्रीम आत्ताच रेडी केलेली होती ती क्रीम आपल्याला इथे टाकायची आहे. तर मी अशा पद्धतीने पाइपिंग बॅगच्या मदतीने केकवर ती क्रीम पसरवून घेते आहे, आणि नंतर पॅलेट नाईफच्या मदतीने अगदी हलक्या हाताने ही क्रीम आपल्याला स्प्रेड करायची आहे. त्यानंतर जवळपास 1 छोटा चमचा आपल्याला क्रश यावर ॲड करायचा आहे. हा क्रशसुद्धा आपल्याला व्यवस्थित स्प्रेड करायचा आहे आणि त्यावर आपल्याला दुसरी लेअर लावायची आहे. आता दुसऱ्या लेअरलासुद्धा आपल्याला तीच प्रोसेस रिपीट करायची आहे. म्हणजे केकला सोक करायचा आहे. सोक केल्यानंतर जी आपण क्रीम रेडी केलेली आहे ती क्रीम आपल्याला लावायची आहे. तर लावण्याची पद्धत मी इथे एकच वापरते. ही सगळ्यात सोपी आणि इझी पद्धत आहे. जर अशा पद्धतीने तुम्ही तुमचा केक बनवला तर नक्कीच तुमचा केक परफेक्ट बनेल आणि खूप छान त्याला अशी फिनिशिंग येईल. तर इथे मी फ्लेवरसाठी परत 1 चमचा क्रश ॲड करते आहे, म्हणजे आपल्या केकला अजूनच छान असा फ्लेवर येईल. तर बटरस्कॉचचे मार्केटमध्ये बॉल्ससुद्धा मिळतात अशा प्रकारचे, तर हे सुद्धा तुम्ही केकमध्ये ॲड करू शकता. जर क्रंचीनेस आवडत असेल तुम्हाला केकमध्ये तर हे बटरस्कॉचचे बॉल्स तुम्ही घालू शकता. तर आता तिसरी लेअर ठेवल्यानंतर साईडला जी क्रीम एक्सेस निघाली आहे ती आधी आपण आतमध्ये घेऊन घेऊया पॅलेट नाईफच्या मदतीने. आणि टॉप लेअरलासुद्धा आपल्याला सोक करून घ्यायचं आहे आणि केकवर थोडी क्रीम लावून ती सगळीकडे पसरवून घ्यायची आहे. तर इथे पॅलेट नाईफच्याच मदतीने आपण ती क्रीम साईडला आणि टॉपिंगला पसरवून लावून घेणार आहोत. तर या पद्धतीला आपण क्रम कोट करणे असं म्हणतो. क्रम कोट करणे फार महत्त्वाचे आहे. मी आधीही तुम्हाला बरेच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की याने आपली फिनिशिंग स्मूथ येते. आणि हा केक आपल्याला साधारण 1/2 तास सेट करायला ठेवायचा आहे फ्रीजमध्ये. तर आता मला ब्ल्यू कलरचा केक करायचा आहे. तर मी इथे जेल कलरचे 3 ते 4 ड्रॉप ॲड करते आहे. खूप लाईट असा हा केक मला बनवायचा आहे. तर जेवढं लाईट तुम्हाला बनवायचं असेल तेवढं कमी कलर वापरायचा. आणि नंतर ही जी ब्ल्यू कलरची क्रीम आपण तयार केली ही पाइपिंग बॅगमध्ये ॲड करून व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी केकला साईडला आधी अप्लाय करते आणि त्यानंतर वरच्या लेअरला म्हणजे टॉपला लावून घेते आहे. तर ही क्रीम लावण्याची सगळ्यात सोपी आणि सगळ्यात इझी पद्धत आहे. तुम्ही नक्कीच ट्राय करा.
याचा एक डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर मी ऑलरेडी पोस्ट केलेला आहे. जर तुम्ही बघितला नसेल तर एकदा तो नक्की बघा. तुम्ही न्यू कमर्स असाल तर तुमच्यासाठी तो व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, खूप उपयोगी पडेल तुम्हाला. तर अशाच पद्धतीने आपण स्क्रॅपरच्या मदतीने आणि पॅलेट नाईफच्या मदतीने केकला फिनिशिंग देऊन देत आहोत. केकला फिनिशिंग परफेक्ट कशी यावी यासाठी मी दोन व्हिडिओ अपलोड केलेले आहे. यासोबतच आपल्या चॅनलवर समर स्पेशल रेसिपीजचे म्हणजे आईस्क्रीमचे सेशनसुद्धा सुरू आहेत, कोल्ड्रिंक्सचे सेशनसुद्धा सुरू आहेत. तर तुम्ही तेसुद्धा बघा. खूप छान आणि क्रीमी अशी सॉफ्ट आईस्क्रीम तयार होते. तर आता वळूया केककडे. तर मी केकला टॉपिंगला फिनिशिंग दिलेली आहे आणि माझ्याकडे असे स्क्रॅपर आहेत. तर हे स्क्रॅपरनी आपण आज केकला साईडला डिझाईन बनवणार आहोत. तर हे स्क्रॅपरचा सेट मार्केटमध्ये मिळतो साधारण 20 ते 30 रुपयांपर्यंत. तर अशा प्रकारे हे स्क्रॅपर आपण केकवर फिरवलं तर आपल्या केकला अशा प्रकारे लाइनिंग्स तयार होतील. आता टॉपला लाइनिंग देण्यासाठी मी इथे ब्रशचा वापर करते आहे. म्हणजे तुमच्याकडे जर स्क्रॅपर नसेल तरीसुद्धा तुम्ही अशा प्रकारच्या ब्रशने केकवर छान डिझाईन काढू शकता. खूप अट्रॅक्टिव्ह आणि सिम्पल आणि कोणाला लक्षात पण येणार नाही की आपण ही डिझाईन ब्रशने काढलेली आहे. तर अशा प्रकारे मी हे काढून घेतली. यानंतर मी इथे 1 mm नोझल घेतलेला आहे. हे 1 mm नोझल मी पाइपिंग बॅगमध्ये फिट केलेलं आहे. आता जी क्रीम आपली शिल्लक राहिलेली होती त्या क्रीममध्येच मी 5-6 ड्रॉप एक्स्ट्रा ब्ल्यू कलर ॲड केलेला आहे म्हणजे डार्क शेडचा. आणि अशा प्रकारे आपल्याला या 1 mm नोझलने डिझाईन काढून घ्यायची आहे. डिझाईन काढताना क्रीम आपली स्टिफ पाहिजे, म्हणजे क्रीम व्यवस्थित जर फेटलेली असेल तर डिझाईन खूप छान तयार होईल. तुम्ही बघू शकता अशाच पद्धतीने मी साईडलासुद्धा काही फुलं काढून घेतलेली आहे. आता थोडं समोरच्या साईडलासुद्धा आपण हे या सेम नोझलने फुलं काढून घेणार आहोत. खूपच मस्त असं हे नोझल आहे. तर हे नोझल तुम्ही नक्की घेऊन ठेवा. खूप छान डिझाईन याने बनते आणि खूप अट्रॅक्टिव्ह अशी ही डिझाईन दिसते. आता या सेम कलरने मी N23 नंबर नोझल घेतलेला आहे आणि 23 नंबर नोझलने मी अशा प्रकारे छोटे छोटे मोदक शेपचे डॉट्स बनवून घेते आहे. तर जिथे अट्रँडम आपल्याला वाटेल तिथे आपण हे देऊ शकतो. आणि सेम नोझलने मी कॉर्नरला म्हणजे साईडला बॉर्डरसुद्धा काढून घेते, म्हणजे आपला लाईट ब्ल्यू आणि डार्क ब्ल्यू असं एक शेड दिसेल. यासोबतच केकला डेकोरेशनसाठी मी इथे काही बटरफ्लाईज वापरणार आहेत. तर हे इडेबल बटरफ्लाईज आहेत, हे तुम्ही खाऊ शकता. आणि त्यासोबतच माझ्याकडे काही असे पर्लचे बॉल्स आहेत, हे सुद्धा इडेबल आहेत. तर केकमध्ये शक्यतो डेकोरेशन करताना ज्या गोष्टी आपण खाऊ शकतो त्याच गोष्टींचं डेकोरेशन करावं असं माझं तरी मत आहे. बाकी टोटली तुमच्यावर डिपेंड आहे. तर अशा पद्धतीने आपण जे डेकोरेशनचं मटेरियल मी तुम्हाला दाखवलं म्हणजेच बटरफ्लाय आणि छोटे छोटे बॉल्स, तर बॉल्समध्ये यामध्ये या पॅकेटमध्ये छोटे मोठे आणि सगळ्यात मोठे असे 3 साईज अवेलेबल होत्या. मार्केटमध्ये डेकोरेशनसाठी महत्त्वाचं म्हणजे केकच्या डेकोरेशनसाठी खूप मटेरियल मिळतं. तर आपण आपल्या चॉईसनुसार आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकतो आणि केकवर जे सुटेबल असेल ते आपण वापरू शकतो. तर अशा पद्धतीचा हा आपला साधा सोपी आणि सिंपल केक तयार झालेला आहे. कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की कळवा. परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत.